आणि वेळेत बंधन कुठेतरी राखवलं गेलं ते मत्रेवाडी विरुद्ध सावंतवाडी नाणक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घेत आहे. धुवून घ्या आपण तिथे व्यवस्थित चांगली स्वच्छ धुवा नाही करून आणि इकडला सांग म्हणून काय नाश्ता विचार नियोजन करा चक्कर यायला घेऊन राज ऑर्डरचे होते ते वेकेन्सी ऑर्डरचे दादा. ओ दादा नाश्त्याचं सांगितलं का? विनंती असेल दोन्ही संघांना आपल्या बारावी खेळ कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये पाठवून गंगा नगर असेल. करून ठेवलं
वेळेत असेल फलंदाजी कर एक मिनिट बंद करून चलतो आणि नवनाथ ज्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखलं जात त्या प्रकारचा झेल घेतला गेला पहिल्याच यश एक प्रदीप नलवडे सारखा एक मात्र फलंदाज मात्र बाद होतो नवीन फलंदाज जयवंत मैदानामध्ये दाखल होईल पहिले षटक नितीनच्या माध्यमातून हाताळलं जात आहे त्या ठिकाणी सुरेख गोलंदाजी पंचांच्या श्रेणी त्या ठिकाणी नो बॉल आणि गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय दोन धावाने पॅनलाइज तीन धावा या चेंडूवरती घेतल्या जात आहेत पंतांचे व्हाईट बॉल नक्कीच या ठिकाणी चांगले पंतांची भूमिका जेवणच्या बॅट मधून हलक्याने दिशा दिली गेली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर आपण जर पाहिले तर बॅट मधून पहिली धाव या ठिकाणी जेवणच्या बॅट मधून निघते स्कोर कार्ड धावून पोचते ते 5-11 वरती आनंद बॉलिंग डावेच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेला पंतांचा शरीर वाईट बॉल गोलंदाजर मात्र दंडित केले जाते स्कोर कार्ड एकने पुढे रक्त जाऊन पोहोचते ते 6-11 सावंतवाडी विरुद्ध मत्रेवाडी पुन्हा एकदा अवंतर चेंडू
सर एक गोलंदाजी आनंद दत्ता माध्यमातून पहिले षटक प्रगती करतात असं आपण जर पाहिलं तर पहिले षटक घेऊन आला तर गोलंदाज नितीन परंतु कुठेतरी गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेतला गेला पंचांच्या माध्यमातून आणि या गोलंदाजाला मात्र या स्पर्धेतून थांबवलं गेलंय. चांगली गोलंदाजी पाच चेंडूचे सांगता तरी अजून देखील एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नऊ धावा पहिली ओव्हर या ठिकाणी कम्प्लीट होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते 9-11. यानंतरचा होणारा सामना जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर विरुद्ध भराडीमाता धामणे दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल. 9 धावा धावपळ करते लागतात. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सुनील जांभेनगर क्रिकेट क्लब वरखोडे आयोजित भव्य ओव्हरआर्म स्पर्धा आजच्या सत्रातील चौथी लढत चौथा सामना या ठिकाणी रंगला जातोय. बॉलिंग वरवरती दुसरं षटक सेकंड ओव्हर घेऊन येतो गोलंदाज सुनील त्याचबरोबर एका बाजूला सामना करेल स्ट्राईक एंडवरती फलंदाज जयवंत तर दुसऱ्या बाजूला विनोद. पहिल्या षटकाचा विचार चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता तर या ठिकाणी डी स्वरूपात एक येते. खेळण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी सुनीलच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचले. 10-11 जैवन कुठेतरी दबावमध्ये फलंदाजी करतोय. सातत्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठे खेळ साकारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अपयशी ठरतोय.
बारा धाव धावपल पर लगता है दोन षटका दोन षटका सांगता झाले एक गड़ी बाद बारा कुछ तरी धावसंख्या साकारता कमी पड़ते हैं सावंतवाड़ी संघ अजू देखी एक षटक ये स्पर्धे एखाद धावती शिल्लक एक गड़ी बाद बारा जयवंतच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू खाली अजय जर्सी नंबर 7 चांगला झेल पकडला जातोय फलंदाज जयवंत मात्र माघारी परततोय तिसऱ्या षटकात आपण जर पाहिलं तर बॉलिंग बरोबरचे गोलंदाज राहुल आणि पहिले यश संपादन केले गेले राहुलच्या गोलंदाजीवरती नेम फलंदाज सॉरी फलंदाज येतोय तो राहुल अवंतर चेंडू फेकला जातोय पंचाने व्हाईट बॉल या ठिकाणी जोरदार प्रहार खेळ जातो सीमारी सकार गाडी सकार सचिन चांगली फलंदाजी करतोय एकोणीस धावा धावपळ करावी लागतात शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मनसुभा असेल सावंतवाडी संघ आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट खूप आत झाला होता त्यानंतर धावपळ कुठेतरी स्थिरावर होता परंतु चांगली फलंदाजी होती मात्र झेल सुटला जातोय दोन धावा तेवीस धावा झेल सुटल्यानंतर तब्बल दोन धावा घेतले गेले त्यानंतर दोन चेंडूरची लगातार आपण जर पाहिलं तर दुहेरी धावसंख्या घेण्यात यश आलं आणि धावसंख्या कुठेतरी पुढे सरकते धावफलक जाऊन पोहोचतो 23 या आकड्यावरती पण एकदा अवांतर चेंडू आणि कुठेतरी लांबलचक षटक पाहायला मिळते ते अनिलच्या गोलंदाजीमधून पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावा खर्च केल्या होत्या त्याचबरोबर दुसरं षटक सुनील चांगली गोलंदाजी केली होती फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या हिमाचल पुन्हा एकदा गोलंदाज डायव्हर्टीच्या फुटपाथच्या बाहेर धावपळक एकने पुढे सरकतो 25 आकड्यावरती आणि नक्कीच अवांतर चेंडू गणेश कुठेतरी सावंतवाडी संघाच्या धावसंख्येला संजीवनी मिळते बीट करून जातो फलंदाजाला जर पाहिले तर शॉर्ट सिलेक्शन केलं होतं परंतु चांगली गोलंदाजी पंचांचा इशारा पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि या षटकातील आपण जर पाहिले तर चौथा व्हाईट बॉल आणि नक्कीच 4 धावा अवांतर स्वरूपात दिल्या गेल्या या गोलंदाजीच्या माध्यमातून धनसंख्या मारण्याचा प्रयत्न गोलंदाज आपल्या फॉलोअर थ्रो मध्ये फलंदाज बाद करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव घेतली गेली धावफलक एकने पुढे सरकते धावफलक जाऊन पोहोचते 27 आकडे होते आणि सुरुवातीच्या दोन षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा घेतल्या गेल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये मात्र तब्बल 15 धावा खर्च केल्या 28 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी
मत्रेवाडी या संघाला आता गावांची आवश्यकता असेल आता धावा धावल करते टार्गेट चेस करायला लागेल मात्र वेळेस सकाळला सलामीची जोडी एक डावखोर फलंदाज ट्रॅकला अंकुश अनट्रॅकला असेल तर रवी आणि बॉलिंगवरती पप्पू पहिलं षटक फलंदाजीमध्ये अपयशी ठरल्यानंतर आपल्या संघाकडून पहिलं षटक पहिलाच फलटाच पाठक चेंडू लँड होते नऊ लँड लँड क्षेत्रात तोपर्यंत घेतले गेल्या दोन धावा आणि नक्कीच या ठिकाणी झेल जर पकडला असता तर काहीच समीकरण मात्र बदललं असतं परंतु क्षेत्ररक्षक मात्र बागेच्या भूमिकेमध्ये
आणि क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात येतोय. आपण जर पाहिलं तर चेंडूखाली क्षेत्ररक्षक होता, परंतु झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. प्रयत्न मात्र या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणि पहिले चेंडूवरती दोन धाव आल्यानंतर लगातार दोन चेंडू निर्धाव पद्धतीचे टाकण्यात यश आले गोलंदाज पप्पू याला. आणि सावंतवाडी संघाकडून आपण जर पाहिलं असेल तर सातत्याने एसएससी या संघाकडून गोलंदाजी केली जाते पप्पूच्या गोलंदाजीमधून. आणि फलंदाजीमध्ये अपयशी ठरल्यानंतर आपल्या संघाला गोलंदाजीमधून एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला जातोय. तीन धावा स्कोर करावरती लागतायत. चार चेंडू जे सांगता झाले, चार चेंडू संपल्यानंतर संघाची धावसंख्या तीन अकरावरती येते. मात्र आपण एकदा अकरा जोदान खेळण्याचा प्रयत्न. पंतांच्याकडे दात मागितले होते, परंतु दात मात्र ते फेटाळून लावले. चांगली गोलंदाजी, पावर प्लेच्या षटकामध्ये 28 धावांचं समीकरण. आणि हे समीकरण पार करत असताना चांगली गोलंदाजी, फिरका दिलाय. मी एकेचा क्षेत्ररक्षक कपलत करतो, चेंड जातोय वन बाउंस सीमारेषे पार. हा येतो ब्रँडेड चौकार. खरोखरच सुरुवातीच्या पाच चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या चेंडू वरती क्षेत्ररक्षकाने केलेले चुके. बाबू कुठेतरी चुकी करतोय आणि चुकीला मात्र माफी नाही. ही चूक मात्र चार धावा घेऊन जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7-11 ते अजून देखील येणारे 12 चेंडू 21 धावा असं समीकरण असेल. बॉलिंग मार्गवरती विनोद नाणेफेकीसाठी जायचंय. भगवतनगर विरुद्ध धामणे गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून. क्षेत्रात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बसला जातोय. फलंदाज बाद पहिले विकेटचं पतन. रवी मात्र माघारी परततोय. ¿Qué pasa?
त्या ठिकाणी फ्रँडेल शंका सुनील चांगली फलंदाजी करतोय आलेले आपण जर पाहिलं तर आपलं ते ताकद पहिले चेंडू जे षटकार केलं ते वैयक्तिक धावकांचा श्रीगणेश करतोय संघाची धावसंख्या जवळ पोहोचते 14-11 क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत घेतल्या गेल्या दोन धावा या दोन धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती अजून देखील 12 धावांची आवश्यकता असेल मंत्रेवाडी या संघाला आणि नक्कीच सुनील सारखा एक मातब्बर फलंदाज मैदानामध्ये तैनात असेल पुन्हा एकदा 8 चेंडू उडवून दिलाय इथे मात्र गत्तलत होते चेंड जातोय धनधन करत सीमा रेषा पार हा येतो चौकार सुरुवातीला वाटलं होतं की चौकारचा क्षेत्ररक्षक पप्पू तिथे तैनात होता परंतु चेंडूने मात्र शेवटच्या क्षणी मात्र वळण घेतलं आणि हे वळण मात्र घेऊन गेले ते 4 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20-11 ते मागडं षटक करते गोलंदाज विनोद 7 चेंडू 8 धावा आणि चांगली फलंदाजी काय फलंदाजी करतोय आपल्या संघाकडून सुनील एक चांगला फलंदाज इथे मात्र डान्सिंग डाऊन फटका फेलेकच्या दिशेने एक धाव घेतली गेली क्षेत्ररक्षक जयवंत तिथे तैनात परंतु कोणतीही जोखीम मात्र या ठिकाणी स्वीकारली जाणार नाही कारण की सामना जर पाहिलं तर 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी मत्रेवाडी या संघाला आणि शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज भूषण त्या ठिकाणी बॅटची कडा लागते फलंदाज सुनील मात्र माघारी पडते काहीसा नाराज असेल स्वतःवरती इथे मात्र सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी निर्माण होते 5-7 धावांची अजून देखील आवश्यकता असेल एक चांगला फलंदाज सुनील मात्र माघारी परततोय या फलंदाजाला बाद केल्यानंतर या सामन्यामध्ये अजून देखील अस्तित्व जिवंत असेल नवीन फलंदाज अजय मात्र दाखल होईल मैदानामध्ये फलंदाज अजय मात्र गोल्डन डकची शिकार ठरतोय इथे मात्र मैदानामध्ये आलेल्या माघारी जावं लागतंय अजय याला काहीजा नाराज असेल वाटलं तर कुठेतरी क्षेत्ररक्षण फसेल परंतु चांगला क्षेत्ररक्षक 4-7 धावा आणि दोन जण मात्र सावंतवाडी संघाला अभ्यास करून देत आहेत चांगली गोलंदाजी भूषण आणि खरोखर संघासाठी भूषण ठरतोय की काय पाहावं लागेल मॅन अनिल मैदानामध्ये दाखल होईल
अत्ताही धावांचं समीकरण असताना कुठेतरी वाटलं होतं मत्रेवाडी संघ या स्पर्धेत विजय होईल, परंतु ते तर मात्र अवघड होतंय, गत मात्र कठीण जात आहे. समीकरण बदल 3-6 धावा एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. नयन फलंदाज अनिल मात्र स्ट्राईक वरती असेल आणि येणारे 3 चेंडूमध्ये 6 धावा एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल संघाला विजयासाठी. आणि तितकाच ताकदीचा गोलंदाज, चांगला गोलंदाज भूषण चांगली गोलंदाजी करतोय, ब्लॉक पद्धतीचा मारा भेट केलं जात आहे आणि नक्कीच या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवते सावंतवाडी संघ. 28 धावांचं समीकरण, या 28 धावांना प्रत्युत्तर देत असताना मत्रेवाडी संघ कुठेतरी बॅकफुटवर जातोय. या ठिकाणी मिस्टर मिक्स चेंडू खाली फलंदाज फेर घेतला जातोय, फलंदाज बाद आता मात्र 1 चेंडू 6 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता होती. आतापर्यंत 1 धाव या गोलंदाज भूषण खर्च केली. एक चेंडू 6 धावा. अंकुश साधन देखील शेवटचा चेंडू असेल. या ठिकाणी डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न फसला गेला, पहिल्या फेरीत विजय झालाय. विनोद मात्र खुश होते, वाटलं तर कुठेतरी पराभवाच्या छायेत जाईल की काय सावंतवाडी संघ. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बाराडी माता संघाचे भगवान दादा सावंत यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आता होणारा सामना भवननगर क्रिकेट क्लब भवननगर विरुद्ध बाराडी माता धामणे आणि नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना 3 षटकात राहील याची दक्षता घ्यायची. या ठिकाणी प्रदीप नलवडे विनंती.